नमस्कार, मी स्नेहल मोकाशी, विकास समाचारच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत. लाडक्या बाप्पाचे आगमन उद्या होणार असून पालघर जिल्ह्यातील मनोऱ्या गावात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची जोरात आणि उत्साहात तयारी सुरू आहे. तर पाहूयात बाप्पाच्या आगमनाची तयारी. आता आपण आलेलो आहे मनोऱ्या गावात, आंबेडकर नगर या गावात आपण आलेलो आहे. तर इथे सार्वजनिक गणपतीची स्थापना होणार आहे, तर त्याची तयारी कशा पद्धतीने चालू आहे? तर आपण सर, तुमचं नाव काय? अजय गोरेकर. अजय गोरेकर यांच्याकडून आपण माहिती घेणार आहे. सर, गणपतीची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे? गणपतीची तयारी आमची खूप जोरात चालू आहे आणि बाप्पांचं आगमन होणार आहे. आम्हाला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा. आमचं आंबेडकर नगरचा गणपती हा खूप चांगल्या पद्धतीने आम्ही इथे उत्सव साजरा करतो. सर, किती वर्षापासून तुम्ही ह्या गणपतीचं स्थापन चालू आहे तुमचं? मागील 7 वर्षापासून आम्ही या गणपतीची, हे 7 वर्ष आहे. मग अजून तयारी तुम्ही कशा पद्धतीने काय काय करणार आहे सर? आम्ही महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम, रांगोळीचा कार्यक्रम, लहान मुलांसाठी डान्स प्रोग्राम आणि आणखी काही विशेष कार्यक्रम तुम्ही राबवणार आहेत का? विशेष कार्यक्रम वया वाटप करणार आहेत आम्ही. आणि सध्या पुढील 7-8 दिवसात आम्ही स्वच्छता अभियान देखील राबवणार आहे. माझं नाव दीपक नारायण जाधव, मी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि इथे हे आमचे अध्यक्ष आहेत, हे खजिनदार आहेत छतन पाटील आणि मी इथे सल्लागार समितीवर आहे. तर आम्ही बरेच प्रोग्राम ठेवणार आहेत, जसे लहान मुलांचे सांस्कृतिक प्रोग्राम झाले, आणि महिलांचा रांगोळी स्पर्धा ठेवणार आहेत, संगीत खुर्ची आणि वया वाटपचा प्रोग्राम आमचा विशेष आहे. आम्ही या एरियातील आणि फक्त एरियासाठीच नाही, सर्व गावातील ज्यांना पण गरजून आहेत त्यांना वया वाटप करणार आहेत आणि लोकं जी भाविक येणार आहेत दर्शनासाठी त्यांना आम्ही असं सांगणार आहे की तुम्ही हार फुलं वाहण्यापेक्षा आमच्याकडे वह्या आणि पेन वाहत जा. आणि आम्ही प्रत्येकाच्या मंडळाकडून, आम्ही प्रत्येक जेवढी मुलं आहेत आमच्या मंडळावर जवळजवळ 50 ते 52 सभासद आहेत, ते आम्ही प्रत्येकी 10-10 वह्या आमच्याकडून डोनेट करणार आहेत पर्सनली आणि मंडळाकडून पण आम्ही कमसे कम 10,000 वह्या देणार आहेत. आणि भाविकांनी पण जे येतील त्यांना आम्हाचं आव्हान आहे की त्यांनी वह्या आणि पेन घेऊन यावे आणि म्हणजे बाप्पाच्या दर्शनासाठी ते येत, म्हणजे त्या जेणेकरून आम्हाला हातभार वाटेल आणि लोकांना पण ते जास्त मुलांना उपलब्ध होतील. आणि विसर्जनाच्या दिवशी आमचा भंडारा असतो सर्वांसाठी, जेवणाचा प्रोग्राम असतो. तर सर, ह्यामध्ये तुमच्या ह्या सार्वजनिक गणपतीमध्ये किती लोकांचा सहभाग आणि किती लोकांचं सहकार्य तुम्हाला लाभलेलं आहे? आम्हाला तर पूर्ण एरियाचा सहभाग आहे आणि तरुण मंडळी तर भरपूर याच्यामध्ये अग्रेसर आहे. सर्वच मुलं आणि सर्वच जे आमचे सिनियर आहेत, जसे दिनेश गोनेकर, पंढरे सरावलेकर, भरपूर हेमंत राऊत, यांनी बरेच आम्हाला मदत करतात आणि आम्हाला चांगल्या चांगल्या वर्गाने स्पॉन्सर पण चांगली चांगली लोकं देतात, स्वतः आणून देतात, आम्हाला जाऊ पण लागत नाही. सर, दरवर्षीप्रमाणे ह्यावेळी तुम्ही आणखी काय असं वेगळं काय करणार आहेत का? वेगळं म्हणजे ते तुम्हाला मी सांगितलं ना, वह्यांचं वाटपचं करणार आहेत आम्ही. आणि विशेष म्हणजे आम्ही लोकांना सांगणार आहे, तुम्ही जे वंदन करायला येतात गणपती बाप्पांना, तर तुम्ही हार फुलं न घेऊन येता, वह्या आणि पेन घेऊन या, हे आमचं आव्हान आहे सर्वांना. गणेशोत्सव हा हिंदू धर्मियांचा सार्वजनिक उत्सव आहे, तर या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन उद्या होत असून आपण आता मनोर इथे सर्वात जुना गणपती मनोरचा राजा इथे हा गणपती स्थापित करणार आहे. तर त्यांची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे त्याबद्दल आपण आता त्यांच्याकडून माहिती घेणार आहे. सर, हा तुमचा गणपती बसवण्याचा कितवा वर्ष सुरू आहे? 79 वर्ष झाले. सर, गणपती लाडक्या गणपतीचं आगमन लवकरच उद्या होणार आहे, तर त्याबद्दल तुमची तयारी काय आहे त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. तयारी कंप्लीट पुरी झालेली आहे. मूर्तीची सजावट वगैरे चालू आहे, मूर्तीची सजावटचं वगैरे काम चालू आहे, मंडपाचंही काम झालं आहे, डेकोरेशन झालेलं आहे आणि रस्त्यावरची लायटिंग सगळं हे जे आहे हे सगळं आमची तयारी चालू आहे जोरात. आणि हे आमचं 1900 वर्ष आहे, हे आम्हालाही उत्साहात साठात साजरा करायचं आहे. तर ह्याबद्दल तुमचा उत्साह जो आहे त्याबद्दल तुम्ही थोडंसं माहिती द्या. उत्साह म्हणजे आता आम्ही आमच्या ह्या गणपतीच्या अंत्याच्यात काही सामाजिक कार्यक्रम राबवतो. गेल्या वर्षी आम्ही ब्लड डोनेशनचा कॅम्प वगैरे ठेवला होता, आता यावर्षी मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचे आहेत, चित्रकला स्पर्धा, महिलांसाठी हळदी कुंकू वगैरे, रांगोळी स्पर्धा, असे काही कार्यक्रम उपक्रम म्हणजे सामाजिक उपक्रम लावून जेणेकरून लोकांचं इथे एकत्रीकरण राहील असे आमचं प्रयत्न चालू आहे. पण आपण संघटित कसं राहू हा आमचा प्रयत्न आहे याच्यामध्ये. सर,
सर, तुम्ही हा गणपती उत्सव जो साजरा करतात ते त्याच्यामागे किती लोकांचं सहकार्य आणि कशा पद्धतीने सगळ्यांचं सहकार्य असते? हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे, याला आधीपासून आमच्या ज्येष्ठांच्याला हातभार लागलेला आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम पुढे राबवत आहे. असं आपण सांगू शकत नाही एक्झॅक्ट किती माणसं आहे, पण सगळ्यांचं सहकार्य असते, त्या ह्याच्याने हा उपक्रम राबवला जातो. गावातील बहुतेक आहेत सगळे असतात. आमचं आगमन लवकरच होणार आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? आमचा हा जो गणपती हा मनोहरचा राजा म्हणून याला नाव आहे याचं, आणि खूप त्याला म्हणजे नवसाला पावणारा असा गणपती आहे. आणि आम्ही आमच्या या इकडे मनोरमध्ये आतापर्यंत भरपूर कार्यक्रम झालेले आहेत, म्हणजे शाहीर साबळे साईकेसुद्धा येऊन गेले आहेत. 5 वर्षापासूनच्या अगोदर आम्ही रस्त्यावरती ऑर्केस्ट्रा ठेवायचे, पिक्चर दाखवायचे, हे सर्व उपक्रम चालवायचे. पण आता सर्व ट्रॅफिकच्या प्रॉब्लेममुळे सर्व आता मग भजन मंडळ, कीर्तन असे कार्यक्रम आम्ही राबवले जातात, आणि बाकी जे समाज कार्यासाठी पण भरपूर कार्य केले जाते. तर आत्ता जो आत्ता जे तुम्ही कार्यक्रम ठेवणार आहे त्याच्यामधून लोकांना तुम्ही काय संदेश देणार आहेत का? लोकांना असा संदेश देणार की सर्वांनी एकोप्याने राहावं, सर्व समाजाने किंवा कुठल्याच धर्माने असं हे करू नये, सर्व एकोप्याने या मंदिरामध्ये राहावं आणि शांतता ठेवावी, असा आमचा संदेश आहे. सर, आता गणपती आणि मुसलमान लोकांचं बकरीदसुद्धा हे दोघे सण एकत्र येणार आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? त्यांचा सण बकरीद असला तरी पण आम्ही सर्व एकोपाने घेणार आहोत की हे त्यांचा सण आहे म्हणून का आम्ही याचं फटाके फोडणार किंवा असं काय होणार नाही. सर्व आनंदाने आणि उत्साहाने साजरी होणार, ते पण ना आम्ही पण. मनोरमध्ये वातावरण चांगलं आहे या बाबतीमध्ये, असं काय दुजे भाव मिळत नाही, हिंदू मुसलमान वगैरे असं काही मिळत नाही, दोघांचेही सण एकत्रित साजरे होतात. आत्ता आपण आलेलो आहोत मनोर गायकवाड डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तर ह्यांची तयारी आतापर्यंत कशी सुरू आहे ते पाहूया. आम्ही 1986 बसवलेलं आहे आणि आम्हाला झाले ते 31 वर्ष झालेले आहेत. 31 वर्ष झाले, तर आता हा गणपती किती दिवसाचा आहे? 10 दिवसाचा. या 10 दिवसात तुम्ही कुठकुठले कार्यक्रम राबवणार आहात महिलांसाठी किंवा मुलांसाठी? कुठकुठले कार्यक्रम? पहिले तर सत्यनारायणची पूजा ठेवतो, नंतर मुलांचा डान्स ठेवतो आणि बायकांची वट्टी भरतात. सार्वजनिक गणपती जे बसवणार आहे त्यासाठी तुम्हाला किती लोकांचा सहभाग आहे आणि किती लोकांचं सहकार्य लाभलेलं आहे? आम्ही 20-25 जण आहेत, सर्व मित्रमंडळी आहेत. आम्ही आज स्थापना रात्री करणार, गणपती 4 ते 5 वाजेपर्यंत आणणार आणि रात्री गणपती स्थापना करणार. आजच्या बातमीपत्रात इतकंच. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.